चंद्रकांत दादांच्या भूमिकेबद्दल काय म्हणाल? कारण सुरुवातीला त्यांनीच बिनविरोधची घोषणा केली होती आणि एक पाऊल पुढे येण्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं. या बिनविरोधच्या प्रक्रियेमध्ये आपण काय नव्हतो, त्यामुळं पडद्या मागच्या पडद्या पुढच्या काही आम्हाला घटना माहिती नाही. त्या आता होतीलच, आम्ही जिल्ह्यातलेच आहे. परंतु या बिनविरोध करत असताना आम्ही जे टीव्हीवर ऐकलं ते मुंबईची, नंतर धुळ्याची आणि कोल्हापूरची अशा तीन निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. आणि यापूर्वीसुद्धा भारतीय जनता पक्षाने दोन जागा यांच्या बिनविरोध केलेल्याच होत्या. एक राज्यसभेची केली होती आणि परवा विधान परिषदेची केली होती. मला वाटतं त्याचीही फेड असावी, संघर्षाची कमी होती. नाही, मी म्हटलं की सलोख्याचं एक पाऊल पुढे टाकायला तयार आहे. विकासाचं राजकारण करत असताना असे व्यक्तिगत मतभेद असणं बरोबर नाही राजकारणामध्ये. निवडणुकीच्या वेळेला निवडणूक आपण करू, परंतु इतर वेळेला आपण हातात हात घालून या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कसा करता येईल ते करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यामुळे मला वाटतं थोडेसे संघर्ष मतभेद हे कमी व्हायला फार मोठी मदत यामुळे होईल. साहेब, आता जिल्हा बँक आम्ही सातत्याने सांगितलेलं आहे की सगळे नेते म्हणजे आता पेनचं आता आज आमची मिटिंग आहे, उद्या आम्ही बसणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. परंतु काय होतं याच्यामध्ये की ज्या नऊ जागा आहेत त्यामध्ये एखाद्या वेळेला बिनविरोध होईल, परंतु तालुका तालुक्याचा जो संघर्ष आहे तो काय संपत नाही. त्यामुळे 100% बिनविरोध होईल असा काही दावा मी करणार नाही. लोक जर काय ठरलं ते बड्डी पाठवायला पाहिजे. चंद्रकांत दादांच्या भूमिकेबद्दल काय म्हणाल? कारण सुरुवातीला त्यांनीच बिनविरोधची घोषणा केली होती आणि एक पाऊल पुढे येण्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं. नाही, या बिनविरोधच्या प्रक्रियेमध्ये आपण काय नव्हतो, त्यामुळं पडद्या मागच्या पडद्या पुढच्या काही आम्हाला घटना माहिती नाही. त्या आता होतीलच, आम्ही जिल्ह्यातलेच आहे. परंतु या बिनविरोध करत असताना आम्ही जे टीव्हीवर ऐकलं ते मुंबईची, नंतर धुळ्याची आणि कोल्हापूरची अशा तीन निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. आणि यापूर्वीसुद्धा भारतीय जनता पक्षाने दोन जागा यांच्या बिनविरोध केलेल्याच होत्या. एक राज्यसभेची केली होती आणि परवा विधान परिषदेची केली होती. मला वाटतं त्याचीही फेड असावी, संघर्षाची कमी होती. नाही, मी म्हटलं की या सलोख्याचं एक पाऊल पुढे टाकायला तयार आहे. विकासाचं राजकारण करत असताना असे व्यक्तिगत मतभेद असणं बरोबर नाही राजकारणामध्ये. निवडणुकीच्या वेळेला निवडणूक आपण करू, परंतु इतर वेळेला आपण हातात हात घालून या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कसा करता येईल ते करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यामुळे मला वाटतं थोडेसे संघर्ष मतभेद हे कमी व्हायला फार मोठी मदत यामुळे होईल. साहेब, आता जिल्हा बँक आम्ही सातत्याने सांगितलेलं आहे की सगळे नेते म्हणजे आता पेनचं आता आज आमची मिटिंग आहे, उद्या आम्ही बसणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. परंतु काय होतं याच्यामध्ये की ज्या नऊ जागा आहेत त्यामध्ये एखाद्या वेळेला बिनविरोध होईल, परंतु तालुका तालुक्याचा जो संघर्ष आहे तो काय संपत नाही. त्यामुळे 100% बिनविरोध होईल असा काही दावा मी करणार नाही.